फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, हे अगदी खरं आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन जर तुम्हाला हवं असेल आणि जर कोणावर जादू करायची असेल तर हे सध्या मार्केटमध्ये ग्लेअर्स आहेत, ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. म्हणजे फॅशन राईड करत असताना खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये जशी एक पाण्याची बॉटल सोबत असायला पाहिजे तसा ग्लेअर हा सोबत असायलाच पाहिजे. पण हा ग्लेअर सोबत असताना ते ग्लेअर्स तितकेच ट्रेंडी आणि फॅशनेबल असायला पाहिजेत. आणि मला एक असं वेगळं कलेक्शन इथे दिसतंय जे मला तुम्हाला लवकरात लवकर दाखवायचं आहे. कुछ नया दिखाइए, म्हणजे जो ॲक्च्युअल कन्झ्युमर असतो ना, म्हणजे जो ग्राहक असतो त्यांना एक वेगळी व्हरायटी हवी असते. म्हणजे तोचतोचपणा नको हवा असतो. आपल्यासोबत एक अशीच कन्झ्युमर आहे, तिला विचारूया. एक्सक्यूज मी, हाय, कुछ नया दिखाय, काय काय ग्लेअर्समध्ये काय म्हणजे हवंय, नेमकं नवीन काय हवंय? ग्लेअर्समध्ये नवीन म्हणजे हे सगळे पॅटर्न आपण आधीच घालून असे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हे सगळे पॅटर्न्स जे आहेत ते आधीपासूनच घातलेले आहेत आणि हे सगळे इतके ट्रेंडी नाही आहेत. तर हे बघा, हे जसं मी आता इकडून एक नवीन पॅटर्नमधून एक असं शोधलं आहे, हे बटरफ्लाय लुकमध्ये मला एक वेगळं सापडलेलं आहे. आणि त्यानंतर मी अजून एक राऊंड शेपमध्ये फ्रेममध्ये एक बघितलं आहे, पण याचे तुम्ही इथे बघाल की हे नॅरो फ्रेम आहे. म्हणजे हे जे सामान्य आपण बघतोय सामान्यपेक्षा काहीतरी वेगळं, म्हणजे हे हटके मला इथे सापडलेलं आहे. पुन्हा मला एक इथे अशी एक फ्रेम सापडलेली आहे जिथे नोज हे नसून ती पूर्ण डाय हेडेड फ्रेम आहे. वाव, हे पण एक मस्त क्लासी लुक देतीये मला. सुपर. आणि हा जो तू काय काढला होतास ना, येस, हा शेप खूपच मस्त आहे. बटरफ्लाय लुक देणारा जो शेप आहे तो आहे. सध्या कुठे बाहेर जायचा जर प्लॅन करत असाल आणि उन्हाळ्यामध्ये डोळ्यांपासून वाचायचं असेल आणि फॅशन पण करायचं असेल तर हे जे शेप्स आहेत ते नक्कीच तुम्ही वापरू शकता. आणखी काय काय आवडतं आहे? आणखी इकडे असं वेगळं मला काहीतरी सापडलंय, म्हणजे हे असं एक वेगळं काहीतरी मला इकडे सापडलेलं आहे जे बाकी हटके काहीतरी मी म्हणाले ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मला इथे सापडलेलं आहे. हे आपण इंडो वेस्टर्न किंवा इंडियन किंवा वेस्टर्न असा कोणत्याही इकडे आपण हा जो इंडियन पटाका जे आपण म्हणतो हा जो कलर आहे आपण सगळीकडे घालू शकतो. म्हणजे हा असा वाटणार नाही की मी फक्त एका पर्टिक्युलरली वेस्टर्न आउटफिटवरती घेतला. हा जो कसाही कधीही वापरू शकते. आणि एक मला इकडे सापडलेला आहे आणखी, ते म्हणजे हा एक खूप मस्त मस्त शेप्स शोधून काढतेस तू. जी ही फ्रेम जी आहे ती मला पूर्ण सर्कलही नाही देते आणि पूर्ण ओवलही नाही देते. वेअर ॲज ही जी फ्रेम आहे याचा रंग काहीतरी वेगळाच असा मला दिसून येतो. आणि एक टिपिकल गर्ल हा एक पिंकिश फ्रेम मला इकडे दिसून येतो आहे. खूप मस्त. म्हणजे ह्याचे जे आपण कलर्स बघतोय इतके वेगवेगळे कलर्स याच्यामध्ये आहेत. आणि हे कलर्स, हे जर कलर्स जे तुम्ही ग्लेअर्स घेतले तर नक्कीच रंगात रंगुनी रंग माझा वेगळा हे जे काही म्हटलं जातं ते तुम्ही नक्की खरं ठरवू शकता. फॅशन करत असताना आपली बच्चे कंपनी आहे, छोटे कंपनी आहे, ती देखील मागी नसते. म्हणजे मी जसं तुम्हाला आता मगालपासून ग्लेअर्स दाखवते, आपल्यासोबत एक अशीच क्यूट बच्चू आहे, तिने एक मस्त गॉगल घातलाय, तुम्ही पाहू शकताय. स्काय ब्लू कलर, ब्लॅक कलर आणि त्याच्यावर आय लिड्स ज्या असतात त्या दिसून येत आहेत. खूप मस्त वाटतोय. म्हणजे लहान मुलांना कुठेतरी ट्रिपला जात असताना त्यांना पण गॉगल्स घ्यायचे असतात, ग्लेअर्स घ्यायचे असतात, तर त्यांच्यासाठी हा खूप मस्त ऑप्शन आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर ही जी रेंज आहे मस्त, जे म्हणजे बार्बी गर्लचे जे ग्लेअर्स असतात, पर्पल कलर, पिंक कलर, देन थोडेसे असे कार्टून फील देणारे जे ग्लेअर्स असतात, रेड, ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आणि त्याला आयलिड दिलेले आहेत. देन हा पण खूप क्यूट मस्त ऑप्शन आहे, जो म्हणजे कॅटचा शेप दिलेला आहे.
येलो आणि त्याला रेड कलरचं नोज असं एक खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि जसे हिने छोटू आपल्यासोबत आहेत तिने देखील हा जो ग्लेअर आहे तो पसंत केलेला आहे. खूप छान वाटतोय. तुम्ही तुमच्या मुलांना काय कुठले ग्लेअर्स घ्यायचे, काय फॅशनेबल ट्रेंड सध्या चालू आहे, तर येस हा खूप मस्त ट्रेंड चालू आहे. सध्या ट्रिपला बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर हे जे ग्लेअर्स आहे ते तुमच्या बच्चे कंपनीसाठी नक्की घ्या. सो गाईज, उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतोय. ऋतू बदलतात तशी फॅशनसुद्धा बदलते आहे. पण कितीही काही चेंजेस होऊ देत, ऋतू बदलू देत, शॉपिंगमध्ये खंड पडला नाही पाहिजे. म्हणूनच आज इरल्यामध्ये नेमकी काय काय नवीन फॅशन आलेली आहे, नवीन काय ट्रेंड झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवलं. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि खूप सारी शॉपिंग करा. व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह मी अमृता बने. जय महाराष्ट्र. I'm not gonna lie.